नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. कोंढाडीकरांनी सरदार पटेल व इंदिरा गांधींना केले अभिवादन. अवैध दारू भट्टी उद्ध्वस्त करण्यास गेलेल्या सरपंच व ग्रामवासियांवर दारू विक्रेत्यांचा हल्ला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त रन फॉर युनिटी एकात्मता दौड आयोजन करण्यात आले. आता बातम्या सविस्तररित्या. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महान देशभक्त सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व देशाला सर्वांगीण समृद्धी ची नीव प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीच्या दिनी कोंढाडी येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात काटोल तालुका काँग्रेस अध्यक्ष राष्ट्रपाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्हा परिषद चे सदस्य रामदास मरकाम यांचे प्रमुख उपस्थितीत लहांग्या चिमुकली कनट राठी हिच्या हस्ते दोन महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. जलालखेडा येथून जवळच असलेल्या आरंभी रामटी हिरवट गावाच्या शिवारात कळ नदीच्या काठावर एक विशेष समुदाय कडून अवैध दारूची निर्मिती करून जवळपासच्या गावात व नदीपलीकडे असलेल्या वर्धा जिल्ह्यातील गावात विक्री केल्या जाते. पोलिसांना कित्येक वेळा निवेदन देऊन सुद्धा कार्यवाही केल्या जात नसल्यामुळे अखेर आज जी घटना झाली, गावातल्या एका प्रतिष्ठित माणसाला सरपंचाला दारू विक्रेत्यांनी मारहाण केली. अत्यंत निंदनीय घटना आहे. आज सगळ्या गावाचा आणि परिसरातील चार पाचही गावाची जनता या ठिकाणी एकत्र झाली. त्याचा रोष, प्रचंड रोष या ठिकाणी पोलिसावर दिसला. आज DYSP साहेबाशी आमची चर्चा झाली. साहेबांनी कठोर कारवाई करण्याची आम्ही मागणी केली आणि जर या कारवाईत काही दिरंगाई आठवण आली तर सगळे या भागातल्या जनतेला सोबत घेऊन दारू विक्रेत्याविरुद्ध एक मोठा आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करू. आरंभी येथील नवनिर्वाचित सरपंच नरेश गोरे यांनी ग्रामवासियांच्या मदतीने या अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्याचा निर्धार करीत ते काल सकाळी 10:30 दरम्यान शिवारामध्ये सुरू असलेल्या दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्याकरिता गेले असता अवैध दारू विक्रेत्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत दिनांक 31/10/2018 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त रन फॉर युनिटी एकात्मता दौड आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस निरीक्षक गीते सर्व व मौदा पोलीस स्टेशन येथील सर्व अधिकारी व कर्मचारी, शांतता समिती सदस्य, पत्रकार बंधू व सर्व राजकीय पक्षांचे पुढारी पोलीस मित्र ग्रुप यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.